विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सराव संच 6.1 मधील तिसरं उदाहरण सोडवणार आहोत. या उदाहरणामध्ये आपल्याला एका दूध केंद्रावरील ग्राहकांची संख्या आणि त्यांनी संकलित केलेली दुधाचं वितरण सारणी दिलेली आहे. म्हणजे 1 ते 2 लिटर दूध जमा करणारे 17 लोक आहेत, 2 ते 3 लिटर दूध जमा करणारे 13 लोक आहेत आणि 5 ते 6 लिटर दूध जमा करणारे 3 लोक आहेत. अशा प्रकारे ही वितरण सारणी दिलेली आहे. आता आपल्याला या सारणीवरून मध्य काढायचा आहे, परंतु गृहित मध्य पद्धत आता आपण पाहणार आहोत. म्हणजे गृहित मध्य पद्धतीने आपल्याला मध्य काढायचा आहे. आता पहा, तर यासाठी आपल्याला 5 स्तंभ असलेली सारणी तयार करावी लागणार आहे. पहिल्या स्तंभामध्ये वर्ग, वर्गमध्य ज्याला आपण XI ने दर्शवतो, नंतर DI म्हणजे वितरण, विचलन, वारंवारता आणि FI DI यांचा गुणाकार. असे 5 स्तंभ आपण अगोदर पूर्ण करूया. तर प्रथम वर्गमध्य मागच्या प्रमाणेच, जसं मागच्या उदाहरणात आपण काढलं, खालची मर्यादा अधिक वरची मर्यादा भागीला 2, 2 आणि 1, 3 भागीला 2 म्हणजे 1.5, 3 अधिक 2 भागीला 2 म्हणजे 2.5, 4 अधिक 3, 7 भागीला 2 3.5, 4 अधिक 5, 9 भागीला 2 4.5 आणि 6 अधिक 5, 11 भागीला 2 म्हणजे 5.5. आता आपल्याला इथं गृहित मध्य गृहित धरावा लागणार आहे. मग बघा, इथं एकूण 1, 2, 3, 4 आणि 5 वर्ग आहेत, म्हणून हा वर्ग मध्य येतो. म्हणून आपण 3.5 ही संख्या गृहित मध्य म्हणून धरणार आहोत. आता लक्षात, कारण तो वर्ग मध्यावर येतोय बरोबर, म्हणून 3.5 ही संख्या आपण गृहित मध्य धरणार आहोत. त्याच्यावरून आपल्याला आता विचलन काढता येईल, म्हणजे DI काढता येईल. मग विचलन काढण्याचं सूत्र काय आहे? XI वजा A, म्हणजे 1.5 वजा 3.5. 1.5 मधून 3.5 गेले, 2 उरतात, परंतु 3.5 चं चिन्ह वजा असेल म्हणून वजा 2. पुन्हा 2.5 मधून 3.5 वजा होतील. 3.5 संख्या लक्षात घ्या, मोठी आहे. 2.5 वजा 3.5 1, परंतु पुन्हा वजा राहील. 3.5 मधून 3.5 गेले 0. 4.5 मधून 3.5 गेले 1. आता 4.5 मोठा आहे म्हणून अधिक उत्तर येईल. 5.5 मधून 3.5 गेले 2. आता वारंवारता हा आपल्याला सारणीतच दिलेली आहे, त्यामुळे आपण ती लिहून घेतलेली आहे. आता FI DI म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार, FI आणि DI चा गुणाकार. 17 गुणे 37 धन ऋणचा गुणाकार ऋण असेल म्हणून वजा 34. 13 एक 13 वजा 13. 10 गुणिला 0 0. 7 एक 7 7 आणि 3 गुणे 6. आता आपण एकूण वारंवारता काढूया. 17 अधिक 13 30 अधिक 10 40 अधिक 7 47 आणि 3 50. आता ही बेरीज आपण मिळवूया. आता इथं काही संख्या ऋण आहेत आणि काही संख्या धन आहेत. अगोदर ऋण संख्यांची बेरीज करू, नंतर धन संख्यांची बेरीज करू आणि दोघांची वजाबाकी. ऋण संख्या म्हणजे ऋण बेरीज आपल्याला किती येते? 4 आणि 3 7 आणि 3 आणि 4 म्हणजे 47. वजा 47 आणि अधिक 7 म्हणजे वजा 40 शिल्लक राहिलं. वजा 40 मधून पुन्हा 4 गेले म्हणजे शिल्लक राहतात 34 34. 7 आणि 6 13 13 मधून 13 गेले
0 म्हणजे उरतात 34 आणि पुन्हा चिन्ह काय राहील वजा आहे म्हणजे FIDI ची बेरीज वजा 34 आली FI ची बेरीज 50 आली आता काय सूत्र आहे गृहित मध्य पद्धतीने जेव्हा आपण मध्य काढतोय त्यावेळेस दोन सूत्राचा वापरतो आपण DVAR बरोबर FIDI ची बेरीज भागिला N मग या सूत्रामध्ये आपण किती टाकणार FIDI आलेला आहे वजा 34 भागिला 50 सोपं करूया 5 10 50 5 सक 30 4 उरतील 4 ला भाग जात नाही म्हणून 5 8 40 पुन्हा मागच्या प्रमाणे दशांश स्थळ 1 घर सरकेल दशांश स्थळ 1 घर म्हणजे -0.68 -0.68 ही आपल्याला DVAR ची किंमत मिळाली आता आपल्याला मध्य काढायचं आहे म्हणून मध्य x बार बरोबर a अधिक DVAR हे दुसरं सूत्र आहे आपण a मानलेला होता 3.5 अधिक वजा कंसात मध्य बरोबर x बार बरोबर a अधिक DVAR बरोबर 3.5 अधिक कंसात वजा 0.68 ही वजा असल्यामुळे वजाबाकी आपण करूया आणि ही वजाबाकी जर आपण केली तर उत्तर आपल्याला मिळेल बघा इथून वजाबाकी आपण करूया 3.50 वजा 0.68 वजाबाकी जर केली 10 8 गेले 2 5 1 15 7 गेले 8 अच्छा 1 3 आणि 1 गेला 2 म्हणजे 2.80 लिटर दूध हे उत्तर आपल्याला मिळेल 2.80 हा मध्य मिळणार आहे.